नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो, या सर्वजण जेवायला आता स्वयंपाकी सगळा झालेला आहे माझा बरं का, कारण की येरवाळी स्वयंपाक केला होता. परत कसं आहे रात्र झाल्या भाऊ बहिणीनं, एकतर माहेरूच पप्पा जात येत आहे तसंच सकाळचं कामाला, म्हणून येरवाळी स्वयंपाक केला, कारण की सकाळ आपल्याला उठायला लवकर टायमिंग मिळतो ना, लवकर झोपल्यावर लवकर उठायचं. मग तुम्हाला सांगते केलं होतं मस्त जेवणाचा बेत. बघा काय काय बनवलाय ये जेवायला मित्रांनो. या जेवायला भाऊ बहिणींनो केलाय मस्त बेत. बघा किंचन आज मस्त असा बेत केलाय भाऊ बहिणींनो. काय जातोय कुठे बांधायला जातोय? मी कामाला जाते पहाटेपासून. तुम्हाला सांगतो तिकडच कामाला जावं लागतंय. संध्याकाळ वाटलं कधी बॉबिया. बघा काय काय बेत केलाय बॉबिया. काय पण पाहिजे? मकाची भाकर या त्याकडनं दुपारी आणलेली भावा बहिणी. ज्वारीची बाजरीची भाकर आहे बघा. मकाची भाकर हे मायरूसाठी आपले बघा. बॉबे तळलेले हे त्या. परत भजी केलं होतं. ही कशाचं भजी येतं माहिती का तुम्हाला? कशाच भजी असते ओळखा बघ. गोसावळा. अशा गोसावळा नाही गोसावळा. गोसावळा 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 म्हणला तुम्ही. गोसावळ्याचं भावा बहिणीनं आणि थोडं बेसन शेवट उरून राहिलं होतं. मग मी काय केलं, एक बटाटे चिरलं त्यात. त्या बटाट्यात असं बटाट्याचे भजी केलं होता. एका बटाट्याने आज मला माझ्या डोक्यात जरा शांत केला. दुपारचे पकवान म्हणून जेवायला होय. दुपारचा भात आहे भाऊ बहिणींनो. काय राग होता काय माझ्यावर? मी बोललो का नाही? कसं आहे भाऊ बहिणींनो, आपल्या जीवाला त्रास करून द्यायचा पण कोणाला त्रास द्यायचा नाही. कालवंतर कशाचं केलंय बघा. ढोबळी मिरची, ढोबळी मिरचीची पातळ भाजी बनवली भाऊ बहिणीनो. रश्याची कसं लागतंय हो? पहिलं मायरूचा पप्पाच बसल्यात जेवा. येऊ तिथं द्यायला आणला. मला भूक लागली होती. मस्त पिंकीनं भाजी केली. मकाची एक भाकर घेतली. ज्वारीच्या डब्यात होती अर्धी राहिलेली. मग ती ज्वारीची घेतली. बाजरीची नाही ना मी भाकर खातो. बॉबे तळल्या त्या पिंकीनं भरपूर अशा. आता जेवण जेवण माणूस किती जेवणार आहे बघ. जेवा बनवलंय कोणासाठी? तुमच्यासाठीच बनवलंय. आता मायरूला भावा बहिणींनो, माय योगिता ताईला फोन केला होता. तर योगिता बरं का भावा बहिणींनो, दुःखात असू द्या सुखात असू द्या, आपल्यापेक्षा काय पण नसू द्या, पण पिंकी काय नाही काय करून घालणार बघा जेवायला. उपाशी बसू देत नाही. ती पण जेवले नाही तिकडे होती तवा. मी पण जेवलो नव्हतो. आईचं ताक पण दिसत मी माघारी. नको म्हणलं तुमचं, कारण की आबीनं व्हिडिओ काढला होता की त्याची गाडी त्याने पुढून आणली. आता माझ्या गाडीच्या मागं लागला. भाऊ बहिणीनं कसं आहे माहीत आहे का, त्याने ज्यावेळेस माझी गाडी पाडली त्यावेळेस मी प्रत्युत्तर त्यांना केलं नव्हते. पण जाऊ दे म्हणत तसंच कामावर जातोय. घेऊन आपली वाकडी तिकडे फुटकी तिटकी तशी वाटतंय ना. त्या गाडीचा पाय तुटलाय भाऊ बहिणीनं. असं वाटतंय की चिखला पाऊस आहे, चिखल जेवणा नाही, घट्ट गोडग असते. तर एखादा दिवस बसला असा ब्रेक ब्रेक गाडीला तर पाय पण घसरते. मग पाय घसरल्यावर परत आहे का परत तेच पडायचं झाडायचं. भे वाटतंय का नाही? आता ती गाडी नीट करायला सुद्धा पैसा नाही भाऊ बहिणीनं माहित आहे. त्या दिवशी काळ आलता पण वेळ आली नव्हती. तुला पण जाऊ दे. बघितलं की केवढा मोठा खड्डा होता. जाऊ दे आपल्याला टेन्शन घेऊ. होईल गाडीने भगवंताची मी सेवा करतोय ना, कधीच आपल्याला धकाबुजी करणार नाही. दगडात पडलो होतो. स्वामी समर्थांची कृपा जर आपल्या पाठीशी असेल नसायला तर ती गाडी नक्कीच नीट होणार आहे. आणि आपण करू तिला. नाही नाही वेळ नाही लवकर. मी गाडी नाही नीट झाली तर चार पैसे कष्टाने कमवून तरी होईल का? मी तर तेच ठरवलंय भाऊ बहिणीनं. कसं आहे ज्या वेळेस आपल्यापाशी येईल का नाही कष्टाने, मिळलं तर मिळलं नशिबाने, नाही मिळलं तर कष्टाने तरी आपण करून तिला नीट करील का नाही. पण ती पण जीवाला जीव देणारी वाहन आहे. जशी पिंकी मायरो तशी गाडी पण आहे का ना. मग काय आता भाऊ बहीण म्हणते योगिता ताय मायरो कुठं गेलेली? फोन केलाय. आपल्या गावात सप्ता बसलाय ना, तिथं पंगत आहे. ती पंक्तीला काही जेवाय जायची नाही ती बरं का. या करते म्हणजे आपल्या गावातली लेडीज लोक चालली असतील तर मग त्यांच्या सोबत जातेली. पण तुम्हाला सांगते योगिता ताय तर नाही त्या काही जायच्या असं मला वाटतंय. आणि मायरू तर आपली त्यांच्यासोबतच आहे. आल्यापासून तर शाळेला सुद्धा गेली नाही पूर्वी बघा. योगिता ताईला योगिता ताईच्याच मागं आहे.
इकडं जाईल तिकडंच महाग आहे. पूर्वी शाळेला जा म्हणते तर नाही आखू जाईन मला सोडून मग बसली गेली. जेवायचं तर भाऊ बहिणीनं मायरू मायरूला बॉबी तळेला आल्यावर आता जेवल मायरू योग्य दादा सकाळचा डब्बा देते करून आपलं काही तर भाऊ बहिणी काय ना काय काय ना काय पीठ नाही आणखी घरात आता उद्याच्याला बघू. नाजणीची शेंगदाण्याची चटणी कुठले शेंगदाण्याची लोणचं नव्हतं अहो शेंगदाण्याची चटणी नाही दोडक्याचं कालवण आणि शेंगदाणे हे जर लोणचं नेत गेलत शेंगदाणे चटणी खाऊन टाकली की तुम्ही तिकडं घरात चटणीच नाही घेते आम्ही तिकडं गेल्यावर नेली असेल तुमच्या आईनं भावानी बरोबर आहे का दिलते त्यांना काल तरीची कागद बघितलाय मी तिथं पडला संपले मला शेंगदाण्याची चटणी आवडते. आपण किती एकदा दोनदाच खाल्ली की पुन्हा त्याची चटणी तिकडे गेलो ते भाऊ बहिणीला नेली असेल तिकडं पडायला घरात ती खाल्ली आता काय त्यांच्या पोटातली घ्यायची का वाढून तर या मस्त असा बेत केलाय तुम्ही सर्वांनी जेवायला तिथं भात पण आहे दुपारी केला होता भाऊ बहिणी नो भात आणि दोडक्याचं कालवण मायरीच्या पप्पाला दे तिची भात काय करायचं भाऊ बहिणीनो चार गास आपलं पोटाला पोट भरून मिळालं म्हणजे बस दोन टाईम दोन टाईम उपाशी कधीच बसत नाही आपण ती भगवंत येळ पण आणली नाही उपाशी बसायला 20 रुपयाचं का होईना तेल आणून म्हणजे होत जेवण परिस्थिती एवढ्या विकट येतात पण भाऊ बहिणीनो कधी म्हणजे असं हे झालं नाही उपाशी मारायची वेळ आली अजूनपर्यंत मित्रांनो म्हणता भात खाल्ला चटणी खाल्ला पण देवाने काय केलं उपाशी आपल्याला मरून दिलं नाही होय म्हणतात स्वामी उपाशी नाही कसं दिलं खाणार आहे आता तुम्हाला सांगते ह्यांची आत्या आली होती राखी बांधायला जेवण त्यांना पण दिलं आणि त्या त्यांची आत्या आली होती म्हणल्यानंतर इथनच वाढून दिलं जेवायला भाकर एक भाकर दिली ढोबळीचं कालवण भजी आपल्या जीव केलंय तेवढं दिलं भाऊ बहिणी पण आता भाऊ बहिणी आपल्या दारात आल्या उपाशी नाही तसं ठेवायचं कारण की कसं आहे माहित आहे का आत्मा जाणला पाहिजे माणसाचा आत्मा जाणला भगवंत कुठंही उभा राहतो पण तसं आपल्या घरी कोणी आलं तर लावले का कधी उपाशी मला तर आठवतच नाही मी माझ्या हाताने करून घालते भाऊ बहिणी आणि देत बी नाही मग सांगते का उपाशी कधी मरतच नाही ना किती बी वाईट परिस्थिती आली तरी आपलं आहेच की काय ना काय काय ना काय आज भाऊ बहिणी घरात पीठ नाही पण तुम्हाला सांगते आली का नाही भाकर आलीच भाकर आणून दिलं हा घरी आणून दिलं पीठ मी तुम्हाला सांगितलं ना ह्यांची आत्या त्या आत्यानेच आणून दिलं मनानेच आणून दिलं तिला मागितलं नाही काय नाही ती म्हणली मी पीठ आणून देते तू बी कर भाकरी आणि मला पण दे भाकरी अजून आणून देते आणि आणखी उद्या सकाळ आणून देते स्वामी समर्थ स्वामी समर्थ कृपा बघू भाऊ बहिणी आता उद्याच्याला तुम्हाला सांगते काय तर आणावं लागलं आता ह्यांचे पगार तर काय शनिवार शिवाय मिळणार नाही भाऊ बहिणी कामाला गेलेले आठवड्याला पगार मिळते अशा आधीमध्ये देत नाही काम पूर्ण झालं तरच होईल आता ते काम किती दिवसात जाईल काय माहिती आज उद्या जाईल उद्या परवा उद्या होईल का उद्या याच्यात घडी पुरं करायचं म्हणजे मग बघू आता काय होत कसं काय इथून जायला उशीर होतोय वेळ होतोय जातोय टायमिंग यायला टायमिंग जवळ आहे का जवळ नाही लय लांब आहे तर चला भाऊ बहिणी ना या सर्वजण जेवायला का मस्त असा बेत केलाय आपल्या सर्वांसाठी म्हणजे
कसा वाटला बे तेवढा कमेंटमध्ये सांगा. बाय 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 करा बाय बाय मित्रांनो.